आता बातमी पाहूयात एका शेतकरी सुपुत्राने केलेल्या सामाजिक कार्याची। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील ऋषिकेश तुपे या कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुणाचं लग्न हे 5 मे रोजी होतं। या लग्नादिवशी अनावश्यक खर्च टाळून ऋषिकेश तुपे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला कोरोना परिस्थितीत मदत म्हणून 51,000 रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे। दृष्टा दृष्ट वधू वरान करिता दोघे करावी उभी वादंत्री बहुगल वरान करणे। खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे एक आनंद रक्षण असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लग्न मोठ्या दिमाखात याचबरोबर आनंदात आणि आपले मित्र स्वकीय यांच्यासोबत व्हावं। मात्र कोरोना परिस्थितीमुळं अनेक लग्न हे पुढे ढकलली अथवा रद्द झाली। मात्र काही जणांनी जे ठरलेली लग्न होती ती त्याच तारखेला घेतली आणि अत्यंत साध्या आणि घरगुती पद्धतीनं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून ही लग्न झाली। असंच एक उदाहरण घडलं ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी इथलं। पिंपरी इथलं ऋषिकेश तुपे हा कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षित तरुण, सध्या तो पिंपरी इथंच व्यवसाय करतो। 2 महिन्यापूर्वी ऋषिकेशचं लग्न हे जिहे तालुका जिल्हा सातारा येथील विठ्ठल फडतरे यांची सुकन्या सायली हिच्याशी ठरलं होतं। 5 मे रोजी हे लग्न होणार होतं, मात्र कोरोना परिस्थितीमुळं हे लग्न पुढं जातं की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र तुपे आणि फडतरे कुटुंब एकत्र बसलं आणि यामध्ये एक चांगला असा निर्णय झाला की हे लग्न साध्या पद्धतीने घ्यायचं, सोशल डिस्टन्सिंग पाळून घ्यायचं। ते 5 मे रोजी दुपारी 2 वाजता होतं त्याच टायमिंगला घ्यायचं। मात्र लग्नामध्ये होणारा अनावश्यक जो खर्च आहे हा खर्च शासनाला म्हणजेच मुख्यमंत्री सहायता निधीला आणि कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून द्यायचा असा निर्णय झाला आणि या निर्णयाचं अंमलबजावणी देखील 5 मे रोजी करण्यात आली। घरातील फक्त 8 व्यक्ती एकत्र येऊन हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीनं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून झाला। यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पिंपरी शाखा या ठिकाणी जाऊन हा 51,000 रुपयाचा जो मदत निधी आहे तो ऋषिकेश तुपे याचबरोबर ऋषिकेश यांचे वडील विठ्ठल तुपे याचबरोबर सायली आणि त्यांचे वडील विठ्ठल फडतरे यांच्यासोबत याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांच्या उपस्थितीत हा 51,000 रुपयेचा मदत निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला। ऋषिकेश तुपे या तरुण शेतकऱ्याचं कौतुक करेल एवढं कमी आहे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये कोरोना परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं लग्न करून डामडोल न करता शासनाला मदत देण्याचं काम हे ऋषिकेश तुपे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे एवढं मात्र नक्की। विकास भोसले, यशवंत नगरी, सातारा। नमस्कार, मी सातारा येथील ऋषिकेश तुपे एक शेतकरी वर्ग कुटुंबातील असून मी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा करून जो होणारा खर्च आहे अनावश्यक खर्च टाळून एकदम साध्या पद्धतीने विवाह करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51,000 रुपयाचा चेक दिलेला आहे। आमचं लग्न 2 महिन्यापूर्वी ठरलेलं होतं। ते लग्न चांगलं मोठ्या पद्धतीने करायचं होतं, परंतु ही कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आम्ही हे साध्या पद्धतीनं केलं लग्न। शासनाला थोडीशी मदत म्हणून आम्ही 51,000 रुपयाचा चेक दिलेला आहे। चिरंजीवी सायली फडतरे यांचा विवाह आज त्या ठिकाणी निश्चित ठरलेल्या वेळेमध्ये होतोय। या ठिकाणी सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आज जगावर एक राष्ट्रीय संकट देशावर त्या ठिकाणी निर्माण झालं आहे आणि आज तरुण पिढी खऱ्या अर्थानं आदर्श एक वेगळा नवीन पायंडा घालून दिला आहे। त्या ठिकाणी स्वतःच्या विवाहामध्ये कुठलंही डामडोल न करता या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री निधीसाठी त्यांनी स्वतःच्या विवाहानिमित्त 51,000 रुपयाची निधी त्या ठिकाणी ऑनलाईन जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केला। खऱ्या अर्थानं आज शासनाची अवस्था जर बघितली तर त्या ठिकाणी सगळं ठप्प असल्यामुळं शासनाला रेव्हेन्यू जनरेशन कुठंही उपलब्ध होत नाही, परंतु एक वेगळी भूमिका मांडून शेतकऱ्याचा मुलगा ही त्या ठिकाणी शासनाला मदत करू शकतो असं एक
आदर्श उदाहरण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पिंपरी गावात घडले। मी दोघांच्याही नवोदूंना त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आमच्या भागाच्या वतीनं त्यांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धी भरभराटी यशाचं निर्माण व्हावं, मी व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या वतीनं भागाच्या वतीनं त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। एक नवीन पायंडा निर्माण करण्याचं काम त्यांनी केल्याबद्दल धन्यवाद। संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोना थैमान घातलेलं आहे आणि आज सर्व ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे। अशा परिस्थितीत लग्न कार्य करणे म्हणजे खूप अवघड आहे, परंतु पिंपरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज माझ्या पुतण्या चिरंजीव ऋषिकेश आणि चिरंजीव सायली यांनी अगदी सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे। आता या विवाह सोहळ्यासाठी येणारा जो खर्च आहे, एक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यताने दिला रुपये 51,000 निधी दिलेला आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीने जावो असा मी त्यांना आशीर्वाद देतो।